नाशिक शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढलाय. कुत्र्याच्या दहशतीमुळे लहान मुलं आणि त्यांचे पालक आता चांगलेच धास्तावलेत. महापालिका कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यामध्ये अपयशी ठरल्यामुळे कुत्र्यांच्या दहशतीला उतारा म्हणून नागरिकांनी एक भन्नाट शक्कल लढवली आहे. नाशिक शहरातील सिडको, पवननगर, खुटवड नगर या भागात गेलात तर प्रत्येक घराबाहेर अशा लाल रंगाच्या बाटल्या हमखास दिसतील. मोकाट कुत्र्यांपासून बचाव करण्यासाठी या रहिवाशांनी लढवलेली ही शक्कल. लाल रंगाची बाटली घराबाहेर ठेवल्यानं त्याला घाबरून कुत्रे दारापर्यंत येत नाहीत असा या रहिवाशांचा समज आहे. सिडको विभागामध्ये सगळे कुत्रे घाण करून ठेवतात, त्याच्यामुळे एका बाईने असं सांगितलं म्हणजे ते कोण आहे ते मला नाही माहिती. ज्या वेळेस कुंकवाचं पाणी जर करून ठेवलं त्या बाटल्यामध्ये तर ते कुंकवाचं पाणी करून सण ते कुत्रे पाहून घाबरून पळून जातात, म्हणून त्याच्यामुळे घाण करत नाही आणि लहान मुलांना त्रास होत नाही, घरात ते घाण पाय येत नाही आपल्या घरामध्ये. त्याच्यामुळे प्रत्येक दारात आम्ही ह्या कुंकवाच्या बाटल्याचं पाणी करून सण प्रत्येकाने ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे 6 ते 7 फूट ते कुत्रे लांब राहतात. येणारे जाणाऱ्यांना त्रास व्हायचा, बायांना त्रास व्हायचा तो कुत्र्यांपासून. कुत्रे गागाट करायचे पण ते लाल कलरच्या बाटल्या ठेवल्यापासून आता कुत्रे दिसत नाही. ते कुत्रे त्या बाटलीपर्यंत आले की तिथून गायब होतात, त्याच्याने घाण वगैरे होत नाही. तेवढं एक चांगलं झालं. ह्याच्या आधी खूप त्रास व्हायचा, कुठेही कोणाच्याही धुतलेल्या ओट्यावर येऊन जायचे, घरापाशी येऊन जायचे, दारापुढं घाण करून जायचे. पण ते आता एवढ्या 1-8 दिवसापासून ह्या ज्या बाटल्या ठेवल्या त्या दिवसापासून कुत्रे येतच नाही जागेवर आणि घाण वगैरे करत नाही. हा शोध कोणी लावला याचं उत्तर मात्र कुणाकडेच नाही. या लाल रंगाच्या बाटल्यांना कुत्रे घाबरत नसल्याचा दावा प्राणीमित्रांनी केलाय. ही केवळ अंधश्रद्धा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. सिडकोमधील ही जी घटना घडली की एका घराजवळ कुत्रा येऊ नये म्हणून ज्या पाण्याच्या बाटल्या ठेवल्या गेल्या हे खरं अंधश्रद्धेचा मोठा कळसच आलेलं आहे. कारण की जर तुमचं घर स्वच्छ ठेवलं, घराबाहेर जर स्वच्छ ठेवलं असेल किंवा तुम्ही खाद्यपदार्थ बाहेर ठेवले नाही तर कुत्रा येणार नाही, हे साहजिक लॉजिक आहे. पण जर आज आपण शिक्षित आहोत, आज आपण कुठे चाललो आहोत, विज्ञानाकडे आपण बघताना कशा दर्शना बघितलं पाहिजे असं असताना हे कुत्रेसाठी जर पळवण्यासाठी जर हे अशा गोष्टी घडत असतील तर खूप वाईट आहे. सिडको आणि पवननगर भागात कामगार वस्ती आहे. या भागात श्वानदंशाचं प्रमाण अधिक आहे. तक्रार करून पालिका या कुत्र्यांवर कारवाई करत नाही आणि कुत्र्यांना मारलं तर प्राणीमित्रांच्या तक्रारीवरून नागरिकांवर कारवाई होते. त्यामुळे कुत्र्यांचा उपद्रव टाळण्यासाठी स्थानिकांना हा लाल बाटलीचा मार्गच सोयीस्कर वाटतोय. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक.